नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सीता नेरे किचनमध्ये. तर मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे थंडीसाठी पेशल तिळगुळ पोळी. एकदम जबरदस्त खुसखुशीत, एकदम साजूक तुपात भाजून अशी छान दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने केलेली आहे. एकदम खुसखुशीत 8-10 दिवससुद्धा राहू शकते अशी तिळगुळ पोळी. तर नक्कीच पहा ह्या व्हिडिओ. तसं चला जाऊया सीता नेरे किचनमध्ये. तर मी इथं घेतलेली आहे, पौष्टिक बनवणार आहे, मैदा किंवा काही दुसरं वापरणार नाही, गव्हाचं बनवणार आहे. तर इथं घेतलेलं आहे एकच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पा, एक वाटी छोटी वाटी आहे, मोठी पण नाही, ती गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे पा, तर मी थोडीशी बनवून दाखवणार आहे, सारण बनवून ठेवणार आहे भरपूर, मग कधी पण कामाला येईन तुम्हाला असं. तर त्यात मीठ टाकलं मी, आपल्या चवीप्रमाणे किती हवी तेवढं मीठ टाकायचं त्याला. हां, तर छोटेच करणार आहे, कमीच करणार आहे ना. आणि एक चमचा साजूक तूप घातलेला आहे. आणि छान असं कूस करून घ्यायचं पीठ, सगळं रेषा रेषांमध्ये गेलं पाहिजे पीठ, मस्त सर्व पिठाला लागलं पाहिजे ते पीठ. असं कूस करून कूस करून एका हाताने मस्त दोन्ही हाताने असं करून घ्यायचं. त्याच्यामुळं काय होतं, आतमध्ये जाते ना आपली पोळी एकदम खुसखुशीत बनते म्हणून. आणि तिळगुळ पोळी खरंच खूप उत्तम आहे. आणि असं लोटांगण घेतलं पाहिजे पिठाने. आणि मग पाणी घालून मळायचं, घट्टसर मळायचं पीठ. पातळ बिलकुल आपले पोळ्यांचं लाटतो तसं नाही, आपलं पुरी बनवतो ना आपण घट्ट पीठ बनवतो बघा पुरीला, तसं पुरी पुरीसारखं असं घट्ट पीठ मळायचं. त्याच्यामुळं काय होतं, सारण भरपूर बसतं त्याच्यात. पातळ मळलं का मग सारण कमी बसतं त्याच्यात म्हणून. आणि गव्हाचं पिठाचंच पौष्टिक बनवणार आहे त्याच्यामुळं पाहतो. तर हे मळून जरा मी ठेवणार आहे बाजूला, सर्व मळून घेते. आणि मग थोड्या वेळ 10 मिनटं आपलं सारण तयार करतपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं ते पीठ. आता हे झालेलंच आहे आपलं, आणि हे झाकून ठेवते बाजूला. आता मी इथे मी एक वाटी भरून, अशी सपाट वाटीच आहे, 150 ग्रॅम आहे माझं तीळ, वजनाने पाहिलं 150 ग्रॅम. आणि वाटी तर सपाट वाटी अशी घेतलेली आहे. तर इथे मी आता भाजून घेणार आहे तीळ. तीळ कोरडेच भाजायचे, खस एकदम फास्ट गॅस करायचं नाही, मंद आचेवर छान असं खुसखुशीत झालं पाहिजे, असा रंग त्याला आला पाहिजे, छान तडतड तडत आवाज आला पाहिजे तिळांना छान. आणि असे भाजायचे मंद आचेवर. तुम्हाला जवळजवळ 2-3 मिनटं भाजायला लागतील हे तीळ, का की छान भाजल्यानं तर पोळ्या पण आपल्या खुसखुशीत होतात. मी निवडून निवडून घेतलेलं आहे सर्व, आणि साफ करून घेतलेलं आहे ते तीळ. तर हे मी भाजून घेणार आहे. मैत्रिणींनो, थंडीत खालेलं खूप चांगलं असतं हे पोळ्या. आता कसं पूर्वजनांपासून आलेलं आहे हे, प्रत्येक सीझनना प्रत्येक आपलं खातात. थंडीत भाज्या भरपूर येतात, त्या भाज्या खायच्या असतात, म्हणजे कमी केमिकलच्या असतात भाज्या त्या. आणि हे तीळ गूळ हे थंडीत खाल्याने आपल्याला कॅल्शियम भेटतं शरीराला म्हणून. अशा पूर्वजनांपासून आलेलं आहे हे, तर हे करायचं आपण. आपण जर केलं तर आपली मुलं बाळा पण करणार म्हणून आपण करायचं. जवळजवळ भाजून झालेलंच आहे आपलं. बऱ्याच वेळ मी 2-3 मिनटं चांगली भाजीत होते, तर ते भाजलेलं आहे, झालेलं आहे आपलं. मी एका ताटात ओतून घेते. आता छान असं खुसखुशीत भाजले, एकदम छान खमंग त्याला भाजलंच मेन असतं गोष्ट म्हणजे ना, कुठलीही गोष्ट. एक वाटी मी छोटीशी वाटी आहे ती शेंगदाणे घेतलेली आहे. शेंगदाणे आणि तिळगुळ ह्यानी छान टेस्ट येते, दोन्हींचं मिलापा छान असतो. आणि सगळं कॅल्शियमचं आहे पाहे, तोपर्यंत भाजते आपलं शेंगदाणे बाजूला. मी इकडे हलवते पण ह्याला, मिक्स पण करते शेंगदाण्याला. स्लो गॅस ठेवलेला आहे. गुळ पण हे करून घेते. गुळ किसून घ्यायचं म्हणजे कसं, त्या सर्वीकडे लागतो. तर मी घेणार आहे, किसून तुम्हाला दाखवते का असं किसायचं. ह्या पद्धतीने किसला ना तर सर्वकडं म्हणजे आपल्या सारणाला गुळ लागतो. आपल्याला काही गरम नाही करायचं किंवा काही नाही करायचं ते सारण म्हणून गुळ किसूनच घालायचा कधी पण. किंवा बारीक करून तुम्हाला कशा करता येतो त्या पद्धतीने करून घाला, पण बारीक घाला. हे पा, आता मी हे सर्व करून घेते. नंतर तुम्हाला वाटीत भरून, तुम्हाला ते वाटी भरूनच करायला घ्यायचे आपल्याला गुळ. वाटी भरूनच किसून ठेवणार आहे मी. तर ठेवते किसून आता हे. आणि हे तीळ तोपर्यंत थंड झालेलं आहे, गुळ पण किसून घेतलेलं आहे मी. आणि हे थंड झालेलं आहे ना, हे जरासं जाडसर म्हणजे एकदम जाड पण नाही, सगळे फुटले पाहिजे ते, असे बारीक वाटून घ्यायचे म्हणजे बारीकच. आपले पीठ नाही करायचे एकदम. तर हे माझं झालेलं आहे वाटून.
छान असं बघा, हे बघा ह्या पद्धतीने असं बारीक वाटायचं, असं त्याचा कसा सुगंध सुटला पाहिजे ना, तिळाचा हे फार सुगंध सुटला. आणि तीळ मी पॉलिशवाले नाही घेतले, पॉलिशवाले नाही घ्यायचे तीळ, असेच घ्यायचे. आपल्याला त्याच्यात तर कॅल्शियम आहे मेन, त्या तिळाच्या आतमध्ये बाहेरचं साल असतं ना, त्याच्यात तर कॅल्शियम आहे, ते शेंगदाणे पण. साल बिलकुल काढली नाही शेंगदाण्याची, असंच टाकलेलं आहे. हे बघा शेंगदाण्याचा पण चुरा केलेला आहे, बारीक नाही एकदम, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. हे बघा छान झालेलं आहे. आता गूळ घालणार आहे त्याच्यात मी. हे पहा एक वाटी अशी केलेली आहे मी, ती वाटी भरून म्हणजे जवळजवळ 50 ते 100 ग्राम, 100 पण नसेल एवढा वजनाने पाहिलं तर, 50 ग्रामच्या थोड्यावरती. म्हणजे तुम्हाला किती गोड आता हवी तेवढ्यावर घाला तुम्ही, तुम्हाला किती गोड पोळी हवी त्या पद्धतीवर घाला. तर मी एवढा घातला आहे तुम्ही पहा. आता त्याच्यात मी विलायची जायफळ पण घालायचं, तर मी आता जायफळ नाही माझ्याकडे, मी नाही घालणार, विलायची पावडर भरपूर घालणार आहे. तर विलायची पावडर मी करूनच ठेवत असते, अशी गोड साखर टाकून वगैरे करून. विलायची पहिली भाजायची, नंतर मग जराशी अशी गरम करून घ्यायची मस्त, आणि नंतर मग साखर टाकायची त्याच्यात, मिक्सरला लावून पॅक बंद झाकणार, झाकण लावून ठेवलं ना तर ती कधीच खराब होत नाही, अशीच सुगंधाचा राहतो. तर हे सर्व मिक्स झालेलं आहे आपलं. आता मी हे विलायची पावडर काढते. तर मी जायफळ नाही घालणार म्हणल्यावर जरा जास्तच घालणार आहे विलायची, छान सुगंध येतो विलायचीने, तर जास्तच मी घातलेली आहे. हे पहा भरपूर घातलेली आहे. आता हे सर्व मिक्स करायचं. सोपी आहे, अवघड नाही आहे. आणि खा, खरंच थंडीत खा, खूप कॅल्शियम येणारे पदार्थ आहे ते. तर गुळपोळी ही छान तिळगुळ पोळी म्हणतात याला, आणि खूप खमंग लागते, खूप असं शिळी राहिली ना ती आणखीन टेस्ट येते त्याला, म्हणजे अशी त्याला कुरकुरीत करायची आपल्याला, अशी लूज नाही करायची, मग ती अशी मस्त कडक राहते एकदम छान. आणि मग ती खायला एवढी मस्त तावातावाने माणूस खातं, आणि खरंच तोंडाला चव आणणारी ही पोळी आहे, आणि खमंग त्याचा स्वाद सुटतो, खूप फार उत्तम लागते. मस्त आता गोळा घेतलेला आहे मी एक पिठाचा, असा तुम्हाला आता केवढी मोठी करायची त्याच्यावर आहे. मी आता एवढी करते, दाखवते तुम्हाला त्या पद्धतीने मग करणार आहे मी. तुम्हाला केवढी मोठी, तुम्ही कोणी पळपट एवढे करू शकता, त्याच्याहून छोटी करू शकता, त्याच्याहून छोटी करू शकता, पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. तर मी दाखवते तुम्हाला केवढी करते मी, माझ्याकडे हमेशा मी करत राहते ना. तर ते आमच्याकडं कसं, आता हे थंडीमध्ये 2-3 वेळा तरी पोळ्या करणार, आणि मी सारण भरून ठेवणार आहे. आता हे सारण एवढं काही संपणार नाही, मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, कधी वाटलं तर बनवली पोळी. पीठ असतंच आपल्याकडं, रोज पोळ्या बनवतो आपण पिठाच्या, तर सकाळच्या टिफिनला वगैरे लागतात तर पीठ राहतंच. समजा मुलांना टिफिन नाही द्यायची झाली तर पटकन आपलं पीठ असलं का दिलं पोळी बनवून, म्हणजे खूप उपयोगी पडणारं आहे. म्हणून मी सारण बनवून ठेवते डबा भरून, मग कधी पण बनवून आमच्या पोरी कधी पण बनवून खातात मस्तपैकी, आवडतात, सर्वांनाच आवडतात या. तर मी बनवून ठेवत असते, मग बऱ्याच वेळा आमच्या होतात घरामध्ये या अशा तिळगुळ पोळ्या, खूप फार छान लागतातच त्या. हे पहा आता एवढी मोठी करणं, आणि सारण बघा सगळीकडे पसरत चाललेलं आहे आतमधलं, आहे का नाही. तरी मी गुळ एवढा पातळ म्हणजे केला होता, तरी पण मध्ये मध्ये दिसते जरासा गुळला. हे बघ एवढे आणि पसरले सर्व सारण. तर मी तवा ठेवलेला आहे वरती फॅन, म्हणजे असा साजूक तूप लावायचं त्याला, मस्त लागतं साजूक तुपाने. नसलं तुमच्याकडे साजूक तूप तर तेलावर भाजली तरी पण उत्तम लागती, साजूक तुपाने खमंग अशी लागती, छान असे खावंसं वाटते. आता मी ही चांगली कडक करणार आहे, अशी लूज नाही ठेवणार, म्हणजे कोणी लूज पण ठेवतं, लूज नाही करायची, खूप अशी कुरकुरीत मस्त वाटली पाहिजे. कधी पण असं तुकडा मोडून खाल्ला ना तरी पण छान लागली पाहिजे म्हणून ती. आणि गुळाची असल्यामुळे होती ती कडक, गुळ असतो ना त्याच्यात, आपण भाजायची पण खरपूस छान कडक होती. आता चांगले मस्त तूपवर खायची भाजायची. बघा तूप लावलं ना मस्त, मग एवढ्या मोठ्या गेल्यात मी, म्हणजे ह्या कशा एवढ्या गेल्यात ना, आपल्याला डब्यात भरून ठेवल्या तरी चालतात.
लय मोठे गेला मग असे घड्या करायला लागणार. मग अशाच ठेवल्या डब्यात भरून ना, तरी पण छान. कधी पण घ्या प्लेटमध्ये खायला. कोणी पाहुणे आले तर पुढे करायला भेटू होतं. म्हणजे असे उपयोगी पडतात, खूप छान. मुलांना टिफिनना तर खूप आवडतात. आम्ही जर खरंच बनवतोच हमेशा. आणि हे बनवा मग खरंच, घाला सर्वांना खायला घरामध्ये. थंडीत तर फार उत्तम आहे, तुम्हाला 2-3 वेळा मी सांगितले. तर थंडीत करावंच ह्या पोळ्या. खरपूस भाजली गेलेली आहे ना छान, खरपूसच भाजायची तिला. हे बा छान एकदम खरपूस भाजलेली आहे. आता ही थोडी लूज दिसते ना, आणखीन थोड्या वेळाने ना ती कडक दिसणार. थोडी अशी खरपूस होणार कडक कडक मस्त. पहा मी पटापट करून घेते, म्हणजे वेळ पण नाही लागत त्याला जास्त. आपण पोळ्या भाजतो तसंच पोळ्या करतो ना रोजच्या जेवणाच्या, तर त्या पद्धतीनेच होतात. फक्त सारण भरायचं त्याच्यात झालं. इथे तुपाला कंजूशी करायची नाही, जरा पण लावायचं सगळीकडे. आणि तूप खाल्लेलं खरंच चांगलं असतं, तुपानी पोटात मवारी येती, त्याच्यामुळं तूप खायचंच. आम्ही साजूक तूप तर आम्ही तर खातोच हमेशा, पण अशा वेळेला कधी कधी म्हणजे काय काय वस्तूंना लागतं ते साजूक तूप, तर तिथेच घालायचंच साजूक तूप. तिथे कंजूशी करायची नाही जरा आपली, ती अप्रतिम होती आपली वस्तू कुठलीही केली तरी. हे बघा आता झालेलीच आहे, बऱ्यापैकी मी करून घेते. तुम्हाला डिश पण भरून दाखवते, तर मी अजून पण थोडेशा करते. पीठ आहे तेवढं करायचं, नंतर मग मी बाकीचं सारण उरलेलं मी ठेवून देणार आहे. फार अप्रतिम दिसतात बघा, किती सांग छान खरपूस वाटतात का नाही, तर नक्की ट्राय करा. सोपी सोपी पद्धत दाखवलेली आहे, हार्ड काय नाही. आणि होतात कोणाला पण येणार तर मैत्रिणी, आवडले तर नक्कीच लाईक सबस्क्राईब कमेंट करून मला कळवा. किती खरपूस दिसतात ना, किती तोंडाला पाणी सुटण्याजोगं. तर चला मैत्रिणींना बाय, परत भेटूया.